चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स दी ट्रिग्नोमेट्रिक्स ऍप्लिकेशन. बरोबर, सेशन 8 आपण अपलोड केलेले आहेत आणि आज सेशन 9 या पूर्ण चॅप्टरचं कन्क्लुजन या पर्टिक्युलर व्हिडिओ मध्ये आता असणार आहे. राईट, म्हणजे 9 सेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपला पूर्ण संपून जातोय. राईट, हे जे एक्झाम्पल्स घेतले त्याच्या व्यतिरिक्त एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करणे एक्सपेक्टेड आहे. आज वार थर्सडे आहे, आज आणि उद्या उद्यापर्यंत बरोबर तुम्हाला पूर्ण चॅप्टर कम्प्लीट होणे एक्सपेक्टेड आहे. सॅटर्डेला त्या चॅप्टरची रिव्हिजन आणि संडेला या टेस्टला तुम्हाला पेपरला अपिअर व्हायचे. बरोबर, पुन्हा एकदा सांगतो बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ, कारण ही पहिली टेस्ट आहे जी तुम्ही तुमची नाही का आपण ज्या ऍक्च्युअल टेस्ट कंडक्ट करत आहोत, कारण वी आर एंटरिंग इन टू द मंथ ऑफ जून नाव, 5 महिने संपले. बरोबर, 6व्या महिन्यामध्ये आता एंट्री मारतोय. जून आला बघत बघत असाच डिसेंबर येतो, तसाच फेब्रुवारी येतो आणि तसंच आपला क्रॅश कोर्सचा टाइम येतो. त्यामुळं बी ऑन युअर टोज, जरा स्वतःला ऍक्सिलरेट करायचा प्रयत्न करा, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर या आणि काहीतरी उखडायचा प्रयत्न करा. बरोबर, चालू करूयात आपण ट्रिग्नोमेट्रिक ऍप्लिकेशन्सला. राईट, ट्रिग्नोमेट्रिक ऍप्लिकेशन्स म्हणजे काय की आतापर्यंत जे आपण साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल लर्न केले त्याचं थोडंसं एक स्टेप पुढचं व्हर्जन आपण असं म्हणू शकतो. राईट, काय केलं बघा, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण एक ट्रायंगल ड्रॉ करतो कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी ऑलवेज इंडिकेट्स अँगल्स. कॅपिटल ए च्या जी अपोजिट साइड असते बी सी, त्याला आपण स्मॉल ए काउंट केलेला आहे, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते स्मॉल ए ने इंडिकेट केले. सिमिलरली कॅपिटल बी च्या अपोजिट साइड स्मॉल बी, कॅपिटल सी च्या अपोजिट साइड स्मॉल सी असणार. बरोबर, ज्यावेळी आपण या तिन्ही साइड्सला ऍड करू, बरोबर, व्हेन एव्हर वी ऍड ऑल थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल वी गेट अ पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल. बरोबर, हो की नाही, त्याच पेरिमीटरला आपण कशाने इंडिकेट करतो इथं 2s, म्हणजे 2s जी आहे ती आपली पेरिमीटर आहे. बरोबर, मग जर आपल्याकडे तिन्ही साइड असतील तर त्याच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय झाला, ए प्लस बी प्लस सी. बरोबर, आता मला काय करायचंय, पेरिमीटर म्हणजे आपण त्या ट्रायंगलला सगळ्या साइडनी मोजले. नाव आय नीड टू फाइंड आउट व्हॉट एक्झॅक्टली इज द एरिया ऑफ ट्रायंगल, की त्यांनी किती एरिया ऑक्युपाय केलाय. जर मला ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर देर इज अ फॉर्म्युला कॉल्ड एज हिरोन्स फॉर्म्युला. बरोबर, हा 10th स्टँडर्ड मध्ये पण तुम्ही बघितला असेल. बरोबर, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा बरं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज बेसिकली गिव्हन बाय व्हॉट, स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. आणि हा एस काय आहे तुमचा, वी आर कॉलिंग इट एज अ सेमी पेरिमीटर. जसा सेमी सर्कल म्हणजे अर्धा सर्कल, तसा सेमी सेमी पेरिमीटर म्हणजे काय, ज्या ट्रायंगलला ऍड केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळाली त्याला 2 ने डिवाइड करा. सो ए प्लस बी प्लस सी बाय 2 विल गिव्ह यू अन आन्सर फॉर सेमी पेरिमीटर. सो इथं जो एस आहे दॅट इज व्हॉट इज युअर सेमी पेरिमीटर. सो या पर्टिक्युलर चॅप्टर मधला ऍप्लिकेशनचा हा व्हेरी फर्स्ट फॉर्म्युला. बरोबर, आता हा फॉर्म्युला झाल्यानंतर आपल्याला लर्न करायचे हाफ अँगल फॉर्म्युला. दिस इज ऍब्सोल्युटली इझी. बरोबर, काल आपण याचं ब्रीफ इंट्रोडक्शन पाहिले, आज आपण याला डिटेल मध्ये डिस्कस करूयात. राईट, चला आता हाफ अँगल फॉर्म्युले काय, मला माझ्याकडे ए अँगल आहे. बरोबर, जसं आपण फक्त साईन थीटा फाइंड आउट करतो, साईन थीटा काय आन्सर असतं रे, 2 times साईन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. तसा इथं थीटा बाय 2 म्हणजे आपला ए बाय 2 आहे, मला साईन ए बाय 2 चा आन्सर फाइंड आउट करायचं. बरोबर, साइन ए बाय 2, साइन बी बाय 2, साइन सी बाय 2, म्हणजे साइनच ऍप्लिकेबल के आहे तिन्ही अँगल्सला, कॉसच ऍप्लिकेबल आहे तिन्ही अँगलला आणि टॅन सुद्धा ऍप्लिकेबल आहे तिन्ही अँगल्सला. म्हणजे जनरल सोल्युशन असू दे, प्रिन्सिपल सोल्युशन असू दे किंवा हाफ अँगल फॉर्म्युले असू दे, आपल्याकडे साइन कॉस टॅन मध्येच आपल्याला खेळायचं. बरोबर, मग मी काल सांगितलं होतं एक जरी फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहिला तर बाकी सर्व फॉर्म्युले आपण आपल्या लक्षात ठेवू शकतो. बरोबर, चला तर काय करूया, आज आपण साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला लिहूया. बरोबर, काय करायचं रे, इट इज ऑलवेज स्क्वेअर रूट ऑफ, मी त्याला काय सांगितलं होतं, इथं कॅपिटल ए आहे, कॅपिटल ए च्या अपोजिट साइड कुठली असते, स्मॉल ए, ती साइड इग्नोर करायची. बरोबर, मग राहिल्या कुठल्या साइड, बी आणि सी, मग लिहिताना काय लिहिणार मी, इट इज एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन ज्या साइड आपण लिहिलेल्या आहेत त्या दोघांना इथं मल्टीप्लाय करून टाकायचं. इथं बी लिहिला, इथं सी लिहिला, सो दॅट्स वाय आय राईट बी सी. मला काय म्हणायचं कळालं, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवताना मित्रांनो बाकी सर्व फॉर्म्युले आपल्याला ऑटोमॅटिकली येतात. मग जर साईन ए बाय 2 लिहिताना मी बी आणि सी च्या साइड लिहिल्या, तसंच जर मला साईन बी बाय 2 लिहायचं असेल तर कॅन आय राईट इट इज स्क्वेअर रूट ऑफ, कॅन आय राईट, इथं बी आहे आता, आता बीच्या अपोजिट जर आपण बघितलं कुठली साइड असते स्मॉल बी, त्याला इग्नोर मारा, म्हणजे कुठल्या साइड राहिल्या, ए आणि सी, मग लिहिताना काय लिहिणार मी, एस मायनस ए इंटू एस मायनस सी अपॉन ए आणि सी लिहिलं म्हणून ए इंटू सी, जो आज चालू आहे. बरोबर,
नंतर साइन सी बाय टू, साइन सी बाय टू ला काय करूयात रे, स्क्वेअर रूट ऑफ व्हाट इज इट, एस मायनस बी इंटू एस, आपण आधी काय लिहूया, एस मायनस ए इंटू एस मायनस बी अपॉन इट इज ए इंटू बी, ऍब्सोल्युटली राईट, बरोबर आहे करेक्ट. चला म्हणजे एक फॉर्म्युला लक्षात ठेवला, बाकीचे दोन्ही ऑटोमॅटिकली आले. आता इथे लिहिताना मला कॉस चालायचं, एकदा साईन लिहिला, आता आपण एकदा एरिया ऑफ ट्रायंगल ऑब्झर्व करूया. एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये बघा, एस मायनस ए आहे, एस मायनस बी आहे, एस मायनस सी आहे, बरोबर. मग ज्यावेळी मी साईन ए बाय टू चा फॉर्म्युला लिहित होतो, त्यावेळी मी काय घेतलं रे, एस मायनस बी घेतलं आणि एस मायनस सी घेतलं. ज्यावेळी मी साईन ए बाय टू चा फॉर्म्युला लिहितो, बघा बरं, साईन ए बाय टू चा ज्यावेळी मी फॉर्म्युला लिहित होतो, त्यावेळी मी काय केलं, एस मायनस बी घेतलं आणि एस मायनस सी घेतलं. आता आता काय करायचं, मला कॉस कडे जायचंय. मग कुठल्या कुठली साईड राहिली रे, कॅनआयसी ही वाली साईड राहिली माझी, यस ऑर नो. मग कॉस साठी काय करणार, मी ती पहिली साईड घेणार, म्हणजे काय करेल इथं, एस इंटू एस मायनस ए, आणि याचा जो बेस आहे तोच बेस मी याला पण लिहून टाकणार. म्हणजे थोडक्यात काय, कॉस म्हणजे इथं जो अँगल आहे तो अँगल सबट्रॅक्ट झाला पाहिजे, बरोबर. अँगल म्हणजे त्याच्या अपोजिट साईड सबट्रॅक्ट झाली पाहिजे. मग जर हा फॉर्म्युला लिहिला तर माझा कॉस बी बाय टू चा फॉर्म्युला काय येईल सांगा बरं, एस इंटू एस मायनस बी अपॉन ए सी, बरोबर. सिमिलरली कॉस सी बाय टू चा फॉर्म्युला काय, एस इंटू एस मायनस सी अपॉन ए बी, म्हणजे जी साईन सी बाय टू ची डिनॉमिनेटरची टर्म आहे तीच टर्म मी कॉस सी बाय टू ला बनली. आता माझ्याकडे साईन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू, मी असं म्हणू शकेल का रे, मला टॅन ए बाय टू चा आन्सर मिळेल. मग जर आपण या दोघांना स्क्वेअर रूट मध्ये टाकलं, बीसीची टर्म डिनॉमिनेटर मधली याची आणि याची डिनॉमिनेटर मधली बीसीची टर्म कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे याचा न्यूमरेटर आणि याचा न्यूमरेटर एवढंच राहील. म्हणजे जर मी आता या दोघांचा रेशो घेतला तर मला टॅन ए बाय टू मिळून जाणार. मग टॅन ए बाय टू चा आन्सर काय येईल बघा, स्क्वेअर रूट ऑफ व्हॉट इज इट, एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए, हा झाला माझा टॅन ए बाय टू चा, बरोबर. हे कालन करायचं, आता पुढे गेलं स्क्वेअर, त्याच्यावरती काही न्यूमरिकल्स आपण सॉल्व करणार, बरोबर. सिमिलरली मला काय करायचं, आता टॅन बी बाय टू चा फॉर्म्युला लिहायचा आहे, काय लिहिले सांगा बरं, एस मायनस ए इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस बी, हा झाला माझा टॅन बी बाय टू चा फॉर्म्युला. लास्ट वाला कोण सांगते, सर्वांनी सांगा बरं, एस मायनस ए इंटू एस मायनस बी, बरोबर. चला म्हणजे एक फॉर्म्युला लक्षात ठेवला, बाकी पुढचे आठही फॉर्म्युले आपल्याला येणार आहे. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीच्या ऍप्लिकेशन मध्ये हे नऊ फॉर्म्युले आणि हिरोन्स फॉर्म्युला वाला एक, असे दहा फॉर्म्युले आपल्याला आता ऍडिशनल झाले, बरोबर. आता हे लर्न करून एक्झॅक्टली याचा बेनिफिट काय, बरोबर. आता या टाईप वरती कुठले एक्झाम्पल्स बोर्ड मध्ये या वर्षी विचारू शकतात आपण ते बघूया. मी तुम्हाला टार्गेट पब्लिकेशन मध्ये जे काही एक्झाम्पल सॉल्व केले मी सांगितलं, जनरल सोल्युशन हे सारखं विचारलं गेले, बरोबर. प्रिन्सिपल सोल्युशन थोडं कमी वेळा विचारलं गेले, अशा टाईपचा क्वेश्चन पण थोडा कमी वेळा विचारला गेला. मला वाटते 2024 अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारलाय, बरोबर. तरी सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय बनतं यावर्षी, प्रिन्सिपल सोल्युशन आणि ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री, हे यावर्षी ज्यावेळी तुम्ही बोर्डच्या पेपरला जाणार याच्यावरती एक क्वेश्चन शुअर शॉर्ट असणार, बरोबर. चालेल, क्वेश्चन एक्झॅक्टली कुठल्या टाईपचे असतात आपण ते लर्न करायचा प्रयत्न करूया, बरोबर. आता किती गोष्टी कॅल्क्युलेट करायला आवडत, तिथं सहा गोष्टी कॅल्क्युलेट करायला आवडत, कदाचित एक्झाम्पल चारच गोष्टी कॅल्क्युलेट करायला होतील आणि चार मार्क्ससाठी क्वेश्चन विचारतील, दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायला होतील दोन मार्क्सचा क्वेश्चन बसेल, तीन गोष्टी कॅल्क्युलेट करायला होतील तीन मार्क्सचा क्वेश्चन बसेल, पण त्यासाठी मला ते 10 च्या 10 फॉर्म्युले माहीत असणे एक्सपेक्टेड आहे, बरोबर. आता क्वेश्चन काय दिलाय बघा बरं, इन ट्रायंगल एबीसी स्मॉल ए दिलाय आपल्याला 18, स्मॉल बी दिलाय 24, स्मॉल सी दिलाय 30, आणि त्यांनी सांगितलंय कॉस ए फाइंड आउट करा, बरोबर. तसंच साईन ए बाय टू, कॉस ए बाय टू, टॅन ए बाय टू फाइंड आउट करा, तसंच एरिया ऑफ ट्रायंगल आणि फक्त साईन ए पण कॅल्क्युलेट करा असं म्हणते, बरोबर. चला आपण काय करूया ते या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया, राईट. चलो तर काय करणार आता, आन्सर काय करूया, कन्सिडर ट्रायंगल ए बी सी, वेअर ए किती आहे आपला 18, बघा मला चेक करा, ए किती आहे आपला 18, बी किती आहे आपला 24 आणि सी किती आहे आपला 30, बरोबर. इथपर्यंत आता त्यांनी काय कॅल्क्युलेट करायला लावलं रे आपल्याला, सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी सांगितली केस 1 काय म्हणले रे त्यांनी, कॉस ए काय आहे हे कॅल्क्युलेट करा, बरोबर. आता कॉस ए चा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे का रे, हा अँगल मध्ये जाऊ नका, कोसाइन रूल आठवायचा प्रयत्न करा. कोसाइन रूल मध्ये मला डायरेक्टली कॉस ए चा फॉर्म्युला मिळतो, चला बरं. मग इथं जर मी कोसाइन रूल अप्लाय केला तर मला काय मिळते, आन्सर बघा मी काय करतोय,
या केस साठी आपण काय म्हणूया डायरेक्टली इथेच लिहूयात आपण कसं रे कॉस ए इक्वल्स टू क्वेश्चन मार्क देअरफोर वी नो कोसाइन रूल कॉस ऑफ ए इज इक्वल्स टू जो अँगल आहे तो अँगल सबट्रॅक्ट झाला पाहिजे म्हणजे काय रे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी हा आपला फॉर्म्युला आहे सर्वांना माहिती आहे आपण लर्न केलंय कोसाइन रूल मग आता आपल्याकडे एबीसीच्या व्हॅल्यू आहेत का रे आहेत त्या व्हॅल्यू फक्त उचलायच्या याच्यामध्ये टाकायच्या दॅट्स इट हा क्वेश्चन बोर्ड मध्ये विचारला मागच्या वर्षी मी गॅरंटी सांगतो 2024 ला विचारला असं मला वाटते हा क्वेश्चन विचारलाय बरोबर आपण चेक करूया आता याला कसं सॉल्व्ह करायचं देअरफोर कॉस ऑफ ए इज इक्वल टू नाउ व्हॉट इज युअर बी बघा बरं बी 24 चा स्क्वेअर किती असतो रे 576 कारण 25 जर 625 असेल तर 625 पेक्षा कमी म्हणजे काय असणार आहे आपण लिहू स्टेप बाय स्टेप 24 स्क्वेअर प्लस सी म्हणजे किती आहे आपला 30 चा स्क्वेअर मायनस ए किती आपला 18 चा स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ 24 इंटू व्हॉट इज इट 30 बरोबर चला आता याला सिम्प्लिफाय करूयात सो हाऊ विल आय सिम्प्लिफाय बघा बरं 24 चा स्क्वेअर आला 576 प्लस हे आलं 900 मायनस हे आलं किती रे 324 बरोबर अपॉन इथे किती आलं रे हे आपण असंच ठेवूया 2 × 24 × 30 याला मल्टिप्लाय करून उगीच मोठे टर्म बनवायचे नाही डिव्हिजनच आहे ना हेल्पफुल होईल काय करूयात रे बघा आता दिस इज या दोघांची ऍडिशन करूया किती आले हे 6, 7, 9, 6, 15 म्हणजे हे आलं 14 येस ऑर नो मायनस हे किती आलं रे 324 बरोबर अपॉन दिस इज 2 × 24 × 30 बरोबर इथपर्यंत चला याला सिम्प्लिफाय करूयात 6 मधून 4 गेले किती राहिले रे 2 7 मधून 2 गेले 5 4 मधून 3 गेले 1 सो इट इज 1152 अपॉन व्हॉट इज इट 2 × 24 × 30 बरोबर आहे का चला याला सिम्प्लिफाय करूया सो हवीला सिम्प्लिफाय बघा बरं चेक करा कॉस ऑफ ए इज इक्वल टू 1152 अपॉन 2 × पुन्हा ती स्टेप लिहितोय मी किती आहे 24 × 30 बरोबर सो दिस इज 24 अँड दिस इज 30 बरोबर आता डायरेक्टली 2 ने डिवाइड करूया 2 ने खरं तर खूप मोठं होईल 12 ने ट्राय करूयात आपण 12 ने होईल का रे 12 ने होईल का बरं चला स्टेप बाय स्टेप जाऊया किती आलं रे 2 1 2 2 इथे किती आलं 2 5 रिमेनिंग 1 2 7 रिमेनिंग 1 2 6 बरोबर आता 12 च्या टेबल मध्ये 576 येते का बघूया बरोबर हे किती आलं रे आपल्याकडे 576 डिवाइडेड बाय 2 × 12 × 30 बरोबर आहे दिस इज 12 1 12 2 किती आलं 36 पार्शोक 48 बरोबर 48 आणि 10 58 म्हणजे 9 राहिले सो किती आलं रे 48 आलं येस ऑर नो दिस इज अगेन 2 1 2 2 2 4 म्हणजे इथे किती मिळालं मला 24/30 बरोबर आहे आता किती 6 4 6 5 बस एवढी डिव्हिजन म्हणजे मला फायनली काय मिळालं रे कॉस ऑफ ए जे आपल्याला विचारलं होतं तर कॉस ए चा आन्सर किती आलं रे आपलं 4/5 याला छानपैकी मी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय केस 1 जी आपण सॉल्व केली बरोबर इथपर्यंत शुअर आता काय करूयात रे नाव लेट्स प्रोसीड टुवर्ड्स केस 2 केस 2 मध्ये काय विचारलं रे बघा आपल्याला चेक करा काय विचारले साईन ए बाय 2 आता साईन ए बाय 2 म्हणजे हाफ अँगल आहे मग हाफ अँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे बरोबर चला आता काय करूयात रे केस 2 व्हॉट इज माय केस 2 साईन ऑफ ए बाय 2 हे विचारले नाव वी नो आपण इथेच कंटिन्यू करूया बरोबर आताच लिहिला होता आपण सगळ्यात पहिला ओरिजिनच हा आहे आपल्या फॉर्म्युलांचा इथूनच सगळे फॉर्म्युले तयार झाले राईट सो इट इज स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी इंटू सी बरोबर आहे आता माझ्याकडे बी ची व्हॅल्यू आहे सी ची व्हॅल्यू पण माझ्याकडे एस ची व्हॅल्यू नाही सो फर्स्ट ऑफ ऑल आय नीड टू कॅल्क्युलेट एस बरोबर वेअर आपण काय म्हणूयात रे एस इज इक्वल टू एस चा फॉर्म्युला काय आपला सांगा बरं एस काय असणार इथे सांगा सेम इक्विपमेंट सो एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी बाय 2 बरोबर ए ची व्हॅल्यू किती होती 18 बी ची 24 सी ची 30 अपॉन 2 बरोबर हे किती झाले 54 आणि 18 72 बरोबर काय करेल तुम्हाला 72/2 बरोबर म्हणजे हे किती आलं रे 36 सो दिस इज व्हॉट इज माय व्हॅल्यू फॉर एस सो एस किती आला रे माझा 36 नाउ कॅन आय सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ओव्हर हियर ऍब्सोल्युटली बरोबर चला बरं आता सॉल्व्ह करूया जर मी आता सिम्प्लिफाय केलं काय मिळते देअरफोर साइन ऑफ
ए बाय टू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, सांगा पुन्हा एकदा सांगा प्रॉब्लेम, एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी सी, सो इट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, एस किती आला आहे आता आपला 36, सो इट इज 36 मायनस बी किती होता आपला 24, बरोबर, चला 36 मायनस 24, 36 मायनस 30 अपॉन बी इंटू सी म्हणजे 24 इंटू 30 इंटू आहे हा ते 24.30 काही सांगते नाही, बरोबर 24 इंटू 30, सो वरती किती मिळालं रे स्क्वेअर रूट ऑफ, हे किती आले 24 आणि 10 36 म्हणजे 2 गेले बरोबर ना, नाही 12, सो इट इज 12 इंटू इथे किती आलं रे 6 अपॉन 24 इंटू 30 बरोबर आहे का रे, सो इथे किती आलं रे चेक करा, दिस इज 6 1 जा 6 5 जा 12 1 जा 12 2 जा, म्हणजे मला काय मिळालं रे चेक करा, इट इज अंडर रूट ऑफ 1 अपॉन 10, हे कुणाचं आन्सर झालं रे साइन ऑफ ए बाय टू चा आन्सर झालं बरोबर, आता चेक करा हे अंडर रूट आपण दोघांना देऊ शकतो का रे, म्हणजे हे अंडर रूट 1 ला पण गेलं हे अंडर रूट 10 ला पण गेलं, म्हणजे मला फायनली काय मिळालं देअर फोर साइन ऑफ ए बाय टू इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर रूट 1 आलं आणि इथे काय राहिलं माझ्याकडे रूट ऑफ 10, मी याला बॉक्स केला आणि ही झाली माझी केस 2 बरोबर आहे का इथपर्यंत शुअर, आता मला नेक्स्ट केस काय कॅल्क्युलेट करायची कॉस ए बाय टू बरोबर, आता मी काय करणार नाव लेट्स प्रोसीड टुवर्ड्स केस 3, नाव काय रे कॉस ऑफ ए बाय टू आपल्याला विचारते बघा, म्हणजे मी काय करतोय माहिती या प्रॉब्लेम मध्ये, जो फॉर्म्युला माहितीये पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर दॅट्स इट, एवढंच आहे याच्यामध्ये वेगळं काही करत नाही, फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका आणि आन्सर मिळवा, सो काय मिळालं रे कॉस ऑफ ए बाय टू, काय फॉर्म्युला कोण सांगेल गणेश बोला, हा काय एस इंटू एस ए बोला काय असेल रे एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी बरोबर आहे का रे, एवढा वेळ लागतोय बाबा बस झाले, सो इट इज स्क्वेअर रूट ऑफ, लक्ष द्या रे जरा लक्ष द्या, इथे फक्त फिजिकली बसून काय होणार नाहीये थोडं मेंटली अलर्ट राहणं गरजेचं आहे इथे, बर एस किती आलं रे आपला 36 इंटू काय असणार रे 36 मायनस 18 अपॉन 24 इंटू 30 बरोबर आहे का रे, सो काय झालं स्क्वेअर रूट ऑफ 36 इंटू 18 दोन 36 म्हणजे हे आला 18 बरोबर अपॉन किती आलं रे 24 इंटू 30 बरोबर आहे, आता चेक करा इथे आपण सिम्प्लिफाय करूयात 12 3 जा रूट मध्ये आते 12 3 जा आणि 12 2 जा बरोबर 2 1 जा 2 9 जा 3 1 जा 3 10 जा म्हणजे किती आलं 9 अपॉन 10, सो इथे किती मिळालं मला रूट मध्ये 9 अपॉन 10, आता पुन्हा काय करूया कॉस ऑफ ए बाय टू इज इक्वल टू रूट मध्ये 9, रूटच्या बाहेर 9 आला किती आला रे 3 अपॉन रूट मध्ये 10 तसाच राहिला, मी याला बॉक्स केला हा झाला माझा कॉस ऑफ ए बाय टू बरोबर, आता काय विचारले रे टॅन ए बाय टू, आता साईन ए बाय टू तुमच्याकडे आहे का रे आहे, कॉस ए बाय टू तुमच्याकडे आहे का रे आहे, त्याच्यावर मी काय करणार टॅन ए बाय टू कॅल्क्युलेट करणार बरोबर, किती अवघड बघा ना, देअरफोर फायनली काय करूया रे आपण टॅन ऑफ ए बाय टू, म्हणजे मला सांगा जर आपल्याला साईन ए बाय टू कॉस ए बाय टू माहिती असेल तर टॅन ए बाय टू चा फॉर्म्युला लिहायची गरज नाही ना, म्हणजे तुम्हाला किती ते दाखवायची गरज नाही, जर डायरेक्ट टॅन ए बाय टू विचारला असता तर लिहा ना डायरेक्ट फॉर्म्युला, कॉस ए बाय टू समोर आहे साईन ए बाय टू समोर आहे तरी टॅनचा फॉर्म्युला लिहित आहे काही गरज नाही, किती आलं ते 1 अपॉन रूट 10 अपॉन किती आलं ते येस इट इज गोइंग टू बी 3 अपॉन रूट 10, छानपैकी रूट 10 रूट 10 काय म्हणजे काय मिळालं टॅन ऑफ ए बाय टू, हे आन्सर किती मिळालं रे 1/3, कुठलं रूट राहिलं रे कुठलं रूट राहिलं झालं का तेच झालं पण अगर रूट मध्ये असलं टॅनचा फॉर्म्युला रूट मध्ये आहे आय कम्प्लीटली अंडरस्टँड, पण साईन ए बाय टू चा आन्सर हे आलं ना टॅन ए बाय टू म्हणजे काय असतं साईन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू, मग साईन ए बाय टू चं हे आन्सर आहे ना कॉस ए बाय टू चं हे आन्सर आहे ना, मग रूट मध्ये टाकूनच हे आन्सर कॅल्क्युलेट केलं ना, आधी रूटचा फॉर्म्युला लिहिलाय मग हे आन्सर मिळालं ना, समजा का नाही समजा समजलं का नाही रे काय समजलं काय माहिती राजांनो, टॅन ए बाय टू म्हणजे काय असतं
साइन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू. मी आता तेच बोललं, जर माझ्याकडे ऑलरेडी साइन ए बाय टू कॉस ए बाय टू आहे तर टॅनचा रूट मधला फॉर्म्युला का लिहायचा आहे. मी आता तेच बोललं बरोबर ना. जर हे दोन्ही नाहीये तर फॉर्म्युला लिहा जो रूट मध्ये आहे. हा फॉर्म्युला ऑलरेडी रूट मध्ये टाकून काढलेला आहे. हा फॉर्म्युला म्हणजे हे आन्सर ऑलरेडी रूट मध्ये टाकून काढलेले. सो दिस इज करेक्ट बरोबर. आता काय विचारले, एरिया ऑफ ट्रायंगल विचारलाय बरोबर. आता काय करूया तरी, मला वाटते फिफ्थ केस आहे राईट. नाव नाव वी नो काय माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ काय असतं, एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. आणि हा स्मॉल आहे का, ए बी सी हे स्मॉल आहे बरोबर. सो दॅट इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉट इज युअर एस, 36 इंटू 36 मायनस 18 लिहून करा डायरेक्टली 18 आलं इंटू इथे किती आलं 36 मायनस 24 म्हणजे किती आलं 12 आलं इंटू 36 मायनस 30 म्हणजे किती आलं रे 6 आलं बरोबर आहे. सो दॅट इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ इथे बघा 36 आहे बरोबर इंटू इथे किती आहे 18 आहे बरोबर आणि हे किती आलं 1272 या सॉल्व बरोबर. सो आता इथे चेक करा, लय मोठे हे. आता चेक करा एक काम करू जर याला सिम्प्लिफाय करायचं ना ऐका, या 72 ला आपण असं लिहू शकतो ठीक आहे. या 72 ला मी असं करू शकतो बघा, इट इज स्क्वेअर रूट ऑफ 36 बरोबर इंटू 18 इंटू याला काय करू शकतो रे 36 इंटू 2 करू शकतो का रे हो की नाही. हा जो 72 आहे आता मी मल्टिप्लाय करत बसत नाहीये, मी काय करतो याला 36 इंटू 2 करू शकतो का नाही बोला पटकन. मग आता रूट मध्ये 36 इंटू 36 आहे म्हणजे रूट मध्ये 36 चा स्क्वेअर आहे. जर रूट मध्ये 36 चा स्क्वेअर असेल बाहेर आल्यास किती येईल, फक्त 36 येईल. मी काय बोललो कळालं का, म्हणजे इथं 36 आहे इथं 36 आहे म्हणजे रूट मध्ये 36 चा स्क्वेअर आहे जो बाहेर आल्यास किती आला फक्त 36 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 18 इंटू 2 किती आलं रे 36 आलं बरोबर. आता रूट मध्ये 36 म्हणजे किती आलं रे 6 आलं बरोबर. म्हणजे जर मी याला सिम्प्लिफाय केलं तर व्हॉट विल आय गेट चेक करा, therefore area of triangle ABC is equals to 36 into 6 बरोबर. झालं एकदम सिम्प्लिफाय. सो दिस इज 6 झाले 3 बरोबर, 6 झा 18 आणि 3 216 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी करेक्ट दिस इज 216 स्क्वेअर युनिट बरोबर आहे काय, कारण एरिया आहे. युनिट स्क्वेअर लिहा, युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट लिहा चालेल. म्हणजे इथं मी अवघड कॉम्प्लिकेशन करत बसतोच नाही, मल्टिप्लाय करा नाही करा, थोडस डोकं वापरायचं बरोबर. काय केलं, या 72 ला 36 इंटू 2 केलं, 36 इंटू 36 रिपीट झालं म्हणजे रूट मध्ये 36 चा स्क्वेअर आला. रूट मध्ये 36 चा स्क्वेअर म्हणजे बाहेर आला किती आला फक्त 36, आतमध्ये राहिला 18 आणि 2, 18 टू चा 36. आता रूट मध्ये 36 म्हणजे 6, 36 इंटू 6 असं मी कॅल्क्युलेट केलं बरोबर. चल आपण एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट केला. मला वाटतं लास्ट त्यांनी विचारले काय रे, साइन ए कॅल्क्युलेट करा बरोबर आहे का. हा साइन ए आता कॅल्क्युलेट करायचा. चला तो लास्ट टर्म कॅल्क्युलेट करायची आहे करेक्ट. देअरफोर काय करूया आता, फायनली फायनली साइन ए. आता साइन ए चा फॉर्म्युला माहिती का आपल्याला, फक्त साइन ए माहिती आहे फॉर्म्युला, नसेल माहिती तर सांगतो तुम्हाला माहिती आहे काय फॉर्म्युला. देअरफोर साइन थीटा, फक्त साइन थीटा काय असतो, 2 टाइम्स साइन थीटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थीटा बाय 2 बरोबर. म्हणजे कम्प्लीट अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी मला हे हाफ अँगल फॉर्म्युले माहित असणे एक्सपेक्टेड आहे. आता हाफ अँगलचे आन्सर काढलेत का आपण, ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले. म्हणजे काय मिळालं बघा, देअरफोर साइन ऑफ ए इज इक्वल्स टू 2 टाइम्स, हा अर्थ मला वाटते 1/√10 आणि हा अर्थ 3/√10 बरोबर आहे का. म्हणजे किती झाला, हा 2 असाच राहिला, 1 × 3 = 3 आला आणि √10 × √10 म्हणजे किती आला 10. सो दिस इज 2 1 = 2 5 चा म्हणजे साइन ए चा आन्सर किती मिळाला रे मला 3/5. मी याला बॉक्स केला अँड दिस इज व्हॉट इज दी फायनल रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. एवढे इझी क्वेश्चन्स आहेत. मला काय म्हणायचं कळतंय का, शुअर कसं आहे मित्रांनो, मला किती मॅथ्स येते हे अजिबात महत्वाचं नाही बरोबर. पण या लेक्चरमधून बाहेर जाताना काहीतरी वाटलं पाहिजे की यार आज काहीतरी नवीन शिकलो, की हा काहीतरी ऍडिशन झाली काहीतरी, की बाबा 100 गोष्टी सरांनी शिकवल्या पण त्या 100 पैकी 60 गोष्टी तरी मला आज कळाल्या. ज्या 40 गोष्टी ज्या राहिल्या त्या मी घरी जाऊन प्रिपेअर करेन, त्याची घरी जाऊन प्रॅक्टिस करेन.
त्यावेळी आपल्याला अभ्यास झाला असं म्हणायचं. इथून बाहेर जाणं एक सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, हा आज हाफ अँगल फॉर्म्युले शिकलो बस एवढंच. चला आता हा एक्झाम्पल, हे वाले एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. आता पुढचं एक्झाम्पल बघूया की हे जे फॉर्म्युले आहेत हे कसे आपल्याला अप्लाय करायचे, बरोबर, आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स कशा टाईपचे विचारले, बरोबर. बघा काय क्वेश्चन दिला आहे. इन ट्रायंगल एबीसी साईन ए बाय टू, साईन बी बाय टू, साईन सी बाय टू, हे बघितल्या बघितलं कळलं पाहिजे की हा ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीचा क्वेश्चन आहे. आणि याची आरएचएस प्रूव्ह करायला सांगितले काय रे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए बी सी एस असं प्रूव्ह करायला लावले, बरोबर. ओके नाही ना, हाऊ विल आय प्रूव्ह, बरोबर. ज्यावेळी मला हे प्रूव्ह करायचं तरी आता कसं प्रूव्ह करणार आपण हे बघूया. प्रूव्ह करायचं म्हणजे थोडक्यात काय रे, एलएचएस आणि आरएचएस दोन्ही इक्वल आहेत एवढंच आपल्याला दाखवायचं, बरोबर. ओके नाही आदिती, चला आपण प्रूव्ह करूया. काय रे हे चेक करूया, आता कन्सिडर ट्रायंगल एबीसी, बरोबर. काय करूया, कन्सिडर एलएचएस, ही आहे माझी एलएचएस, बरोबर. इथपर्यंत आता तुम्हीच मला सांगा, साईन ए बाय टू तुमच्याकडे आहे का रे, आहे का नाही आहे, आतापर्यंत तुमच्याकडे पोहोचाय पाहिजे होता, पोहोचला का नाही. बरं, साईन ए बाय टू आहे, साईन बी बाय टू आहे का रे, साईन सी बाय टू आहे का रे, आहे. बरं, मग तुमच्याकडे जो साईन ए बाय टू आहे तो माझ्या साईन ए बाय टू बरोबर मॅच होतो का बघूया. बोला साईन ए बाय टू कोण सांग, चेतक. चेतक नंतर मी आता हर्षलला विचारणार, जय विरुची जोडी. एस इंटू एस मायनस, म्हणजे नाही की सांगू लोकांना, आहे की सांग, एस मायनस बी, एस मायनस बी इंटू एस मायनस सी, एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस अपॉन बी सी, बी सी बी इंटू सी, बरोबर. नक्की फॉर्म्युलाच सांगितलं ना, अशी वेळ लागल्या इंटू, बरोबर. हा झाला साईन ए बाय टू, तुम्हाला काय कळलं नाही ना, कळलं म्हणजे एखाद्या सोडून द्या, चांगल्या गोष्टी कळणार नाही, वाईट गोष्टी बरोबर कळतात. चला साईन ए बाय टू लिहिलं, बरोबर. आता मला लिहायचं साईन बी बाय टू, कोण सांगते रे साईन बी बाय टू, शुभांगी आली का, शुभांगी बोला, शुभांगी मॅडम तुम्हीच सांगा. एस मायनस ए, थांब ना मला हळूहळू, एस मायनस सी अपॉन, तू बोलली ना म्हणजे बरोबर असेल, बस तू बोलली म्हणजे खरे, बस विषय क्लोज. हा खासदार साहेब, स्क्वेअर रूट ऑफ खासदार, खासदार तू आमदार आहे, खासदार कोण आहे आपल्याकडे, हा शिवाय साहेब बोला. एस मायनस ए इंटू एस मायनस बी अपॉन, बरोबर आहे का, शुअर, प्लीज हॅव अ सीट, थँक्यू साहेब. आता चेक करा, ही पण टर्म स्क्वेअर रूट मध्ये आहे, ही पण टर्म स्क्वेअर रूट मध्ये आहे, ही पण टर्म स्क्वेअर रूट मध्ये, म्हणजे तिघांनी वेगळं राहण्यापेक्षा जर आपण सगळ्यांना एकाच घरात घेतलं तर, बरोबर का नाही. काय करूया, जी सेपरेट फॅमिली आहे लेट्स मेक अ जॉईंट फॅमिली, बरोबर. इथं रे काय आलं मी चेक करा, एस मायनस बी इंटू एस मायनस सी इंटू, इथं काय आलं सांगा, एस मायनस ए इंटू एस मायनस सी इंटू, काय आलं रे, एस मायनस ए इंटू एस मायनस बी अपॉन, इथं काय आलं रे, बी इंटू सी इंटू ए सी इंटू ए बी, बरोबर का इथपर्यंत. ओके इथपर्यंत याच्यामध्ये कोणाला काही डाऊट. आता जर याला सिम्प्लिफाय करायचं बघा, हिअरफोर आपण काय प्रूव्ह करतोय, एलएचएस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, बघा आता मी काय करतोय, सगळ्यांनी लक्ष द्या, ऑब्झर्व करा केअरफुली. या केसमध्ये इथं एस मायनस बी आहे, इथं एस मायनस बी, म्हणजे दोनदा रिपीट झाला, दोनदा रिपीट झाला, याला काय लिहू शकतो आपण, एस मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो का रे, इंटू, इथं चेक करा, हे बघा हे कट झाला, कट म्हणजे ते आपण घेतला, कट नाही झाले, कट करा काय म्हणते, इथं बघा एस मायनस सी आहे, एस मायनस सी आहे, पुन्हा चेक करा, एस मायनस ए आहे, एस मायनस ए, म्हणजे या सगळ्या टर्म्स डबल डबल आल्या. सो कॅन आय राईट, बघा आपण सिक्वेन्शियली लिहूया, त्याला आधी आपण ए ची टर्म लिहूया, लिहू शकतो का रे आपण ए ची टर्म, लिहू शकतो कारण मल्टिप्लिकेशन आहे ना, मल्टिप्लिकेशन आपण लिहू शकतो,
सो एस माइनस ए चा स्क्वेअर इंटू एस मायनस बी चा स्क्वेअर इंटू एस मायनस सी चा स्क्वेअर अपॉन खाली पण चेक करा बरं इथं बी आहे इथं बी आहे इथं ए आहे इथं ए आहे इथं सी आहे इथं सी आहे म्हणजे काय आलं ते ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर बरोबर आहे का म्हणजे जॉईंट फॅमिली ते केली पण त्या जॉईंट फॅमिलीमध्ये पण स्क्वेअर्स आले याला स्क्वेअर आहे स्क्वेअर आहे स्क्वेअर आहे याला स्क्वेअर आहे स्क्वेअर आहे स्क्वेअर बरोबर काय करतोय रे स्क्वेअर रूट ऑफ सगळ्यांना आता एका स्क्वेअर मध्ये लिहिलंय म्हणजे कसं रे एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन ए बी सी याचा काय आला रे माझा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो का रे आता बघा स्क्वेअर पण आहे आणि म्हणजे स्क्वेअर पण आहे स्क्वेअर रूट पण आहे बरोबर ना जर स्क्वेअर पण असेल स्क्वेअर रूट पण असेल काय होतं रे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे काय राहिले रे आपल्याकडे व्हॉट वी आर रिमेनिंग विथ इज बोला एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन ए बी सी बरोबर आता त्यांनी प्रूव्ह काय करावं लागेल रे आपल्याला खाली एस पाहिजे आणि वरती एरिया ऑफ ट्रायंगलचा स्क्वेअर पाहिजे आता एवढं जरी क्लिअर खाली एस पाहिजे म्हणजे डायरेक्ट एसनी मल्टिप्लाय करून टाका पुढच्या स्टेपमध्ये बघू नाही तुम्हाला झेपणार नाही कुठं नव्हतं राईट काय करूया तरी आता बघा चेक करा जस्ट गिव्ह मी अ मोमेंट येस काय करूया आता बघा चेक करा देअरफोर एलएचएस इज इक्वल टू तुमच्या समोर आन्सर आहे समोर आन्सर आहे कसं काय बघूयात आपण एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन खाली काय आले ए बी सी पण त्यांनी सांगितले एस एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला मग खाली जर एसने डिवाइड केलं तर वरती पण एसने डिवाइड करूया बरोबर आता काय करूया सगळ्यात पहिली स्लाइड आपण आपली आजची ऑब्झर्व करूया एरिया ऑफ ट्रायंगल काय फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी स्क्वेअर रूट मध्ये मग जर मी एरिया ऑफ ट्रायंगलचा स्क्वेअर घेतला तर हा स्क्वेअर रूट काय होऊन जाणार या साईडला जर स्क्वेअर घेतला तर इथं काय आला स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूटचा स्क्वेअर झाला म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गायब झालं झेपते का मला काय म्हणतो म्हणजे आपल्याला हीच टर्म मिळाली बघा बरं आणि ही टर्म म्हणजे काय आली रे आपली कॅन आय से दॅट टर्म इज नथिंग बट काय रे इट इज एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी याचा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन खाली किती आलं माझ्याकडं ए बी सी एस विच इज नथिंग बट माय आर एच एस सो काय करणार एल एच एस इक्वल्स टू आर एच एस आन्सर द बॉक्स अँड वी कॅन स्ट्रेट अवे राईट इट एज हेन्स प्रूव सोपा होता काय क्वेश्चन म्हणजे कम्प्लीट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन एकदम ऍब्सोल्युटली फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा यु विल गेट युअर आन्सर डन ऍप्लिकेशन लक्षात येते मी सांगतो ट्रिग्नॉमेट्री काही जरी प्रिपेअर नाही करा ऍप्लिकेशन प्रिपेअर करून जा बस एवढा आलं तरी सर्व येऊ शकतो आपण ट्वेल्थ मध्ये बोर्ड मध्ये राईट चला आता लेट्स प्रोसीड टुवर्ड्स लास्ट क्वेश्चन ऑफ दिस पर्टिक्युलर ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री नंतर आपण ते पोलर आणि कार्टेशियन कॉर्डिनेट बद्दल एका दोन तीन मिनिटांमध्ये डिस्कस करूया ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले फक्त आपण ते रेकॉर्ड नाही केलं उद्या असं नको म्हणा सर तुम्ही शिकवलंच नव्हतं तुम्ही काही म्हणू शकता बरोबर ना त्यापेक्षा ते एकदा दोन तीन एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले बरे बर काय क्वेश्चन दिला बघा आता इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट दिस इज इक्वल्स टू दिस इज इक्वल्स टू दिस बरोबर आता इथे एल एच एस इक्वल टू आर एच एस इक्वल टू काय असं नाही घ्यायचं बरोबर ना एल एच एस इज इक्वल टू आर एच एस ह्याला काय म्हणतात ओके ना असं नाही करायचं तीन टर्म्स इक्वल आहेत ना मग काय करायचं प्रत्येक टर्मला इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह करायचं म्हणजे याचा आन्सर आता समजा पी याचा पण आन्सर काय यायला पाहिजे पीच यायला पाहिजे याचा पण आन्सर काय यायला पाहिजे पीच यायला पाहिजे सो इक्वेशन वन टू थ्री आर सेम देअरफोर दे आर इक्वल हेन्स प्रूव्ह मला काय म्हणायचं कळते इथे एलएचएस आरएचएस घ्यायचे नाही तीन साईड आहेत आपल्याकडे बरोबर चला म्हणजे मला काय करावं लागते आता मला या तिन्ही साईडचे आन्सर्स इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट करावे लागतील बरोबर हो की नाही आपण काय करूया आता पहिली साईड कन्सिडर करूया राईट देअरफोर कन्सिडर दी व्हेरी फर्स्ट साईड काय करूया तरी आपण सांगा कुठली साईड आहे आपली बी प्लस सी प्लस बी प्लस सी मायनस ए इंटू काय आपल्याकडं टॅन ऑफ ए बाय टू आपण याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया बरोबर आता इथं खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे सगळ्यांनी लक्ष द्या आपल्याकडे जे काही फॉर्म्युले आहेत ते प्लस वाले आहेत बघा सगळे मायनस हे गरीब मध्ये चालले ओके नाही ए प्लस बी प्लस सी हा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे काय असतो ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी काय असतो
पेरिमीटर असतो ना 2s, मग बोला ना ए प्लस बी प्लस सी काय असतो? इथं काय रे बघा, मायनस ए आहे, इथं बी प्लस सी आहे पण तो ए नाहीये आपल्याकडे, बरोबर. तर मी काय करतोय या टर्मला रीराईट करतोय, कारण मला सगळे प्लस वाले पाहिजे. आपण बघा ज्यावेळी एक्झाम्पल सॉल्व करतो ना, ए प्लस बी मायनस सी समजा असा असेल, अँगल आपण आपण काय करतो ए प्लस बी प्लस सी चा आन्सर पाय लिहितो, बरोबर. मग ए प्लस बी लिहितो या सीला इकडे घेऊन येतो, तसा आपण ए प्लस बी चा आन्सर काढतो. म्हणजे अँगल्स मध्ये पण आपल्याकडे प्लस वाले फॉर्म्युले आहेत, मायनस वाला फॉर्म्युला कुठेच नाहीये. मग मी काय करतोय बघा, चेक करा, याला लिहितानाच काय करतोय बघा, याला लिहिताना सगळ्यांनी लक्ष द्या, इथं काय करतो मी ए प्लस बी प्लस सी लिहितो. म्हणजे कोण एक्स्ट्रा घेतला नाही मी, ए प्लस बी प्लस सी, म्हणजे ए एक्स्ट्रा मी ऍड केला. जर ए एक्स्ट्रा ऍड केला तर मला ए सबट्रॅक्ट करावा लागेल. बघा आपल्याकडे हा ऑलरेडी मायनस ए होता आणि हा ए जो पॉझिटिव्ह घेतला होता मी एक्स्ट्रा, तो पण मी सबट्रॅक्ट करून टाकला, बरोबर आहे. हा ए मी एक्स्ट्रा घेतला होता ना, बघा ही जी टर्म आहे ती गिव्हन मधली टर्म आहे, हा पॉझिटिव्ह ए घेतला म्हणून मी निगेटिव्ह आहे, बघा बरे कॅन्सल करून टाका, तीच टर्म राहिली का चेक करा. म्हणजे मी त्या टर्मला फक्त रिराईट केले वेगळ्या लँग्वेज मध्ये, बरोबर. म्हणजे काय मी आता चेक करा, आता दिस कॅन बी रिटन एज लाईक दिस, इन टू पुढे काय राहिलं माझ्याकडे टॅन ऑफ ए बाय टू, आय विल कीप दॅट एज इट इज, बरोबर. नाउ दिस कॅन बी फर्दर सिम्प्लिफाईड एज, आता इथे चेक करा ए प्लस बी प्लस सी हे तुमच्याकडे आन्सर आहे का, काय आन्सर असतं इथे 2s असतं, विच इज पेरिमीटर. म्हणजे आपण याच्याऐवजी काय लिहू शकतो 2s मायनस, इथं बघा बरं चेक करा, ए मायनस ए म्हणजे किती आला, मायनस टू ए आला, इन टू. आता टॅन ए बाय टू चा फॉर्म्युला मला माहिती आहे का, माहित असला पाहिजे. साईन ओरिजिन आहे आपला, ओरिजिन म्हणजे तिथून उगम स्थान आहे आपलं साईन पासून, ते इथं किती आलं रे स्क्वेअर रूट ऑफ, संस्कृती इथं स्क्वेअर रूट लिहायचा, स्क्वेअर रूट ऑफ काय फॉर्म्युला रे आपला, एस मायनस बी इन टू एस मायनस सी अपॉन एस इन टू एस मायनस ए, बरोबर आहे का रे. येस, आता चेक करा इथून काय कॉमन येते रे, तुम्हाला पुढचं दिसलं पाहिजे काय होणार आहे पुढे भविष्य. जर टू कॉमन घेतला इथं काय राहिलं, ह्याच्यावर कॅन्सल होतोय का रे, बघा व्हायलाच पाहिजे, ते दिसलं पाहिजे पुढे की आता पुढे काय होणार आहे, बरोबर. आपण सॉल्व करूयात ना, आता जर याला पुढे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे तर काय मिळालं, देअर फोर आपली ही साईड काय ए प्लस बी मायनस सी, नाही नाही उलट लिहिलं, आपण ए ऍड केलाय ना, काय ते बी प्लस सी मायनस ए इन टू टॅन ऑफ ए बाय टू इज इक्वल टू, टू कॉमन घेतला आपण, काय राहिलं आपल्याकडे एस मायनस ए इन टू स्क्वेअर रूट ऑफ, बोला एस मायनस बी इन टू एस मायनस सी अपॉन एस इन टू एस मायनस ए. आता हा रूट मानला एक एस मायनस ए आणि बाहेरचा एक एस मायनस ए कॅन्सल झाला, कारण ज्यावेळी बाहेर एक एस मायनस ए आहे म्हणजे थोडक्यात काय बाहेर एक्स आहे आणि इथे किती आहे वन अपॉन असा आहे, म्हणजे कसं इथे कसं आहे वन अपॉन एक्स आहे समजा, बरोबर. तर हा एक्स या एक्स बरोबर कॅन्सल होऊ शकतो, पण का होऊ शकतो, कारण हा जो एक्स आहे नुसता त्याला काय लिहू शकतो आपण रूट एक्स इन टू रूट एक्स, म्हणजे हा रूट एक्स एका रूट एक्स बरोबर कॅन्सल होते, म्हणजे इथे एक रूट एक्स राहतोय का नाही. आणि मला काय म्हणायचं कळतंय का, जर बाहेरची टर्म रूट मधली त्याच टर्म बरोबर रूटच्या बाहेरच्या टर्म बरोबर कॅन्सल झाली तर इथे एक रूट मधली टर्म राहिली, बरोबर. चला आता रूट मधली टर्म राहिली याचा अर्थ काय झाला बघा, बरं हा टू काय झाला, हा टू असाच राहिला इन टू इथे काय राहिलाय एक रूट मध्ये एस मायनस ए राहिलाय, इन टू पुढे काय राहिलं माझ्याकडं रूट मध्ये एस मायनस बी इन टू एस मायनस सी अपॉन खाली किती राहिला रे एस, बरोबर आहे. आता याला पण रूट आहे याला पण रूट आहे, ह्या दोघांना एकत्र करा जॉईंट फॅमिली, काय मिळालं दिस इज टू इन टू स्क्वेअर रूट ऑफ काय आता चेक करा एस मायनस ए इन टू एस मायनस बी इन टू एस मायनस सी अपॉन एस, बरोबर आहे का रे, हो की नाही. चला हे झालं माझं आन्सर, आपण वरती जर एक एस एक्स्ट्रा घेतला तर तो एरिया ऑफ ट्रायंगल म्हणत आहे घ्यायचा का लगेच. मग तर मी काय करतोय बघा, यालाच काय करतो एस ने मल्टिप्लाय करतो एस ने डिवाइड करतो, बरोबर आहे. जर तसं केलं तर काय मिळालं बघा टू टाइम्स, वरची टर्म काय झाली माझी आता लिहू का एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, कारण रूट मध्ये आहे म्हणून एरिया झाला स्क्वेअर नाही झाला. खाली काय बघा एस इन टू एस म्हणजे रूट मध्ये एस स्क्वेअर, रूट मध्ये एस स्क्वेअर म्हणजे बाहेर आलं किती आलं रे, म्हणजे हे झालं माझ्या त्या पहिल्या टर्मचा आन्सर. मला काय म्हणायचं कळतंय का, रूट मध्ये एस इन टू रूट मध्ये एस म्हणजे रूट मध्ये एस स्क्वेअर, रूट मध्ये एस स्क्वेअर म्हणजे बाहेर आलं किती आला एस, हे कुणाचं आन्सर झालं बघा बरं. कॅन आय से इट इज आन्सर फॉर बी प्लस सी मायनस ए इन टू टॅन ऑफ ए बाय टू, बरोबर. याला छानपैकी बॉक्स करून ठेवूया अँड लेट्स ट्रीट दिस एज माय इक्वेशन नंबर वन.
बरोबर आहे का इथपर्यंत? अरे हो की नाही? बर, आता काय करूया, दुसरी साईड आपण चेक करून बघूया. दुसऱ्याचा पण आन्सर हेच यायला पाहिजे आणि तिसऱ्याचा पण आन्सर हेच यायला पाहिजे, त्या इथे ऑटोमॅटिकली इक्वल होऊन जाते. बरोबर काय चांगलंच मोठे आहे. बघा इथं काय रे, कोण सबट्रॅक्ट करतो इथं? जे सबट्रॅक्ट होतोय तो अँगल इथे बघा. कोण सबट्रॅक्ट झालं इथं? बी सबट्रॅक्ट झालाय, डी बाय टू आहे. बरोबर, चला बरं याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करूया. बघा बरं कसं येते. नाव काय करूयात, कन्सिडर कन्सिडर येस काय आहे ते बोला, चेक करा. ए आता सी प्लस ए, त्या सी प्लस ए ला मी ए प्लस सी लिहू शकतो का रे? ए प्लस सी मायनस बी लिहू काय आलं चेक करा. इट इज ए प्लस सी मायनस बी इंटू काय आलं रे माझ्याकडे, टॅन ऑफ बी बाय टू, दॅट इज इक्वल्स टू. आता याला सिम्प्लिफाय करायचे आहात ना सगळे नक्की? अरे ढिल्ल नाही पडायचं एकदम. बरोबर, आता काय करूयात, काय करावं लागेल इथे? कोण नाही आपल्याकडे, बी नाही, बी ला ऍड करावं लागेल, बी ला सबट्रॅक्ट करावं लागेल. जर बी ला ऍड केलं, लिहू का डायरेक्टली ए प्लस बी प्लस सी मायनस टू बी लिहू का? कारण बघा बरं, या बी मधून टू बी गेला तर मायनस बी राहिला. म्हणजे एक स्टेप मी जी मागायची होती ना, जर समजली असेल तर ही पण लक्षात येईल. बरोबर, समजली का नाही? नक्की. पुढे काय राहिलं माझ्याकडे, टॅन ऑफ बी बाय टू दॅट विल रिमेन ऍज इज इक्वल. हे गणित काय आलं रे, किती आलं? ए प्लस बी प्लस सी किती असत? म्हणजे काय मिळणार आहे, टू एस मायनस टू बी. इथून काय कॉमन येणार आहे, टू कॉमन येणार. इथे काय राहणार आहे, एस मायनस बी. याचा पण डिनॉमिनेटर ला एस मायनस बी आला पाहिजे, तो गायब व्हायला पाहिजे. झेपते का ते पुढचं दिसलं पाहिजे, पुढे काय होणार आहे, इन टू. आता टॅन बी बाय टू चा फॉर्म्युला, टॅन बी बाय टू, आपण ए ला काय लिहिलं, बी आणि सी लिहिलं, तर बी ला काय लावायला लागेल, ए आणि सी. बरोबर, काय आला, एस मायनस ए इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस बी. बरोबर आहे, खरंच अवघड आहे का रे फॉर्म्युले, न लक्षात राहिला? माझ्या लक्षात राहत नव्हते बाबा, पण आता काल रिवाईज झाले, आता लक्षात राहतील कदाचित. सो आता काय, लेट्स टेक दॅट टू कॉमन. पुढे काय राहिले, एस मायनस बी इंटू स्क्वेअर रूट ऑफ काय आले चेक करा, एस मायनस ए इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस बी. एक इथला एक इथला गायब. आता इथं एक रूट मध्ये राहिला, मी डायरेक्ट लिहितो आता, म्हणजे काय आला, हा टू असाच राहिला आणि इथली रूट मधली टर्म जी एक राहिली ती याच्या बरोबर मल्टिप्लाय करून टाकतो. बरोबर ना, किती आलं मग ते, एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस. बरोबर, आता वरती कोण मिसिंग आहे, एस मिसिंग आहे. बरोबर, तर त्या एस ला मल्टिप्लाय करूया आता, म्हणजे काय आलं बघा, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ s into s minus a into s minus b into s minus c upon s sa square. बरोबर, म्हणजे वरती किती आलं रे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एस. आणि हे कुणाचा आन्सर आलं रे, आपण काय सबट्रॅक्ट केलं, बी सबट्रॅक्ट केलं ना, काय झालं रे, टू राहिलं. बरोबर, टू राहिलं. आता कोण सबट्रॅक्ट केलं, आपण बी सबट्रॅक्ट केलं ना, म्हणजे इथे काय असलं पाहिजे होतं, बी सबट्रॅक्ट करता म्हणजे ए प्लस सी मायनस बी इंटू टॅन ऑफ बी बाय टू. याचा पण आन्सर किती आला, टू टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एस. बरोबर आहे का रे, याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर टू. बरोबर आहे का रे, जसं अर्थ सिमिलरली आपण तिसरं प्रूव्ह करणार, तुम्ही घरी करणार. बरोबर, आणि काय म्हणणार फायनली बघा बरं, चेक करा, सेम आन्सर आले का रे, चेक करा कुठे गेलं. हे बघा, टू टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एस, काय आलं ते चेक करा, टू टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एस. आता तिसरं इक्वेशन तुम्ही घरी जायचं सॉल्व्ह करायचं आणि मी फायनली काय म्हणणार, देअरफोर फ्रॉम इक्वेशन नंबर वन टू अँड थ्री वी कॅन सी काय रे, हेन्स प्रूव. कळायला किती लिहायचं बरं, छान भेटताला बॉक्स करायचा आणि म्हणायचं हेन्स प्रूव. सो दीज आर दी क्वेश्चन्स बेस्ड ऑन द टॉपिक ऍप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री. सगळ्यांना कळालं नक्की, शुअर, डन. बर, चला नाव लेट्स अंडरस्टँड दी रिमेनिंग कॉन्सेप्ट. एक शेवटचा कॉन्सेप्ट राहिलाय, आपण ऑलरेडी डिस्कस केलाय हा, त्याच्यावरती एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह केलेत, पण एक रेकॉर्ड करायचा म्हणून मी फक्त रेकॉर्ड करतोय. बरोबर, हो की नाही? काय कन्वर्जन्स, काय कन्वर्जन्स आहेत? आपल्याकडे दोन कॉन्सेप्ट आहेत,
एक म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि दुसरं आहे पोलर कोऑर्डिनेट. बरोबर, हे 11th स्टँडर्ड मध्ये कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण आपण लर्न केले. कार्टेशियन, कार्टेशियन म्हणजे एक्स आणि वाय, लक्षात ठेवायचं. कार्टेशियन म्हणजे काय? एक्स आणि वाय. अजून एक गोष्ट सांगून ठेवतो, कधी फ्युचर मध्ये लागली तर एक्स ऍक्सिसला जनरली ऍक्सिसा असं म्हणतात. स्पेलिंग मला माहित नाही, आता डबल एस असेल काही का असेल, नाही इथे डबल एस काहीतरी आहे. आणि वाय ला म्हणतात कोऑर्डिनेट, हे पण लक्षात ठेवा. हे कुठेतरी बॅकग्राऊंड म्हणजे बॅक ऑफ द माइंड माहित पाहिजे. एक्स कॉर्डिनेटला ऍक्सिसा म्हणतात, वाय कॉर्डिनेटला ऑर्डिनेट असं म्हणतात. तर कार्टेशियन कॉर्डिनेट म्हणजे एक्स आणि वाय. आणि पोलर कॉर्डिनेट, पोलर म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक अँगल असतो, एवढं लक्षात ठेवायचं. बरोबर, एक अँगल असतो आणि जो आर असतो दॅट इज युअर हायपोटेनियस. म्हणजे ज्यावेळी एखाद्या कॉर्डिनेट मध्ये थीटा असेल याचा अर्थ तो पोलर कॉर्डिनेट आहे. आता हे एक्स वाय आर थीटा एका ट्रायंगल मध्ये लर्न करूया. बरोबर, इथं मी एक राईट अँगल ट्रायंगल लर्न केलं, म्हणजे ड्रॉ केलेलं आहे. बरोबर, इथं आपला एक्स ऍक्सिस आहे, सर्वांना माहिती आहे हॉरिझॉन्टल थिंग इज ऑलवेज एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल थिंग इज ऑलवेज वाय ऍक्सिस. बरोबर, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये जो अँगल बनलाय तो अँगल आहे आपला थीटा, जो हायपोटेनियस बरोबर बनलेला अँगल आहे. त्या हायपोटेनियसला आपण आर ने इंडिकेट केलं आणि तो अँगल आपण थीटा ने इंडिकेट केलं. म्हणजे आर आणि थीटा हे झाले माझे पोलर कॉर्डिनेट, एक्स आणि वाय हे झाले माझे कार्टेशियन कॉर्डिनेट. आपण याच्यावरचे एक्झाम्पल सोडवलेले आहेत. फक्त एक प्रॅक्टिस म्हणून मी एक्झाम्पल फक्त घेतो. एक काय करूया, हे आहे कुठलं कॉर्डिनेट सांगा बरं, इथं अँगल आहे का? नाही. म्हणजे हे कार्टेशियन कॉर्डिनेट. क्वेश्चन काय येईल, कन्वर्ट कार्टेशियन कॉर्डिनेट इन टू पोलर कॉर्डिनेट. हे बघा बरं, इथं काय पाय बाय थ्री म्हणजे अँगल, म्हणजे हा पोलर कॉर्डिनेट. पोलर कॉर्डिनेटला कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करा किंवा कार्टेशियनला पोलर मध्ये करा, असा प्रॉब्लेम असतो. बरोबर, चला आपण काय करूया, याला सॉल्व्ह करूया आन्सर. आता हे कुठले कॉर्डिनेट दिले? कार्टेशियन आहे. बरोबर, या कार्टेशियनला मला पोलर मध्ये कन्वर्ट करायचं. बरोबर, देअरफोर हियर काय म्हणूया तरी आपण चेक करा, एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू व्हॉट इज इट, 1, -√3. बरोबर, देअरफोर आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. आता ट्रायंगल ड्रॉ करताना एक्स पॉझिटिव्ह आहे तुमचा आणि वाय निगेटिव्ह आहे. बरोबर, म्हणजे तो ट्रायंगल कसा येईल बघा, चेक करा, एक्स पॉझिटिव्ह आला पाहिजे. बरोबर का नाही? एक्स पॉझिटिव्ह आला पाहिजे आणि वाय निगेटिव्ह आला पाहिजे. बरोबर, म्हणजे हा झाला माझा ट्रायंगल. मग आता अँगल कुठला येणार, हे मोठा कन्फ्युजन होऊ शकतो. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये, म्हणजे हा झाला माझा थीटा. बरोबर का नाही? हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा असा येणार ना पुढं, इथून इथपर्यंतचा अँगल हा माझा थीटा असणार आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. पण जर कन्फ्युजन होत असेल तर जास्त कॉम्प्लिकेट करायचंच नाही. ओके, डायरेक्टली आपण इथं थीटा लिहून टाकूयात. राईट, इथं काय आला माझा आर, हा आहे माझा एक्स, हा आहे माझा वाय आणि इथं आहे आपला 90 डिग्री. बरोबर, काय करूया तरी आता आपल्याला आर कॅल्क्युलेट करायचं. सो कॅन आय अप्लाय पायथागोरस थिअरम? काय करू शकतो? देअरफोर बाय पायथागोरस थिअरम काय म्हणू शकतो आपण, फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इक्वल्स टू थर्ड साइड स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर किती आला? 1 चा स्क्वेअर आला 1. रूट वाय, सॉरी किती, रूट मध्ये रूट, इथे रूट मध्ये 3 ते मायनस आहे, म्हणजे ही वाय ची व्हॅल्यू आहे. त्याचा स्क्वेअर म्हणजे किती आला रे? -√3 चा स्क्वेअर म्हणजे आला माझा आर स्क्वेअर. म्हणजे किती आलं रे? दिस इज 1 + 3, हे आलं माझं आर स्क्वेअर. म्हणजे आर स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली रे? 4. मग जर मी आर कॅल्क्युलेट केला तर आर किती आला रे माझा? पॉझिटिव्ह 2. प्लस मायनस 2 नाही घ्यायचं, कारण ही हायपोटेनियस आहे ना, हायपोटेनियस म्हणजे साईड आहे, जी नेहमी पॉझिटिव्ह असणार. ओके, म्हणजे आर आला माझा रूट किती? 2 आला. आता फक्त आर कॅल्क्युलेट करून चाललं नाही, आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करायचंय? थीटा कॅल्क्युलेट करायचंय. नाउ थीटाचा फॉर्म्युला काय सांगितलं मी? टॅन थीटा. बरोबर, काय टॅन थीटा म्हणजे काय असतं बघा बरं, थीटाच्या अपोजिट साईड कोणती आहे? टॅनचा फॉर्म्युला काय असतो? अपोजिट अपॉन ऍडजसंट असतो का नाही? येस ऑर नो? म्हणजे अपोजिट साईड किती आली? वाय अपॉन ऍडजसंट किती आली माझी? एक्स. सो वाय किती आहे माझा? -√3 अपॉन ऍडजसंट किती आहे? 1. बरोबर, म्हणजे थोडक्यात किती मिळालं हे? -√3. हे कुणाचं आन्सर झालं? टॅन थीटाचा आन्सर झाले. बरोबर का नाही? म्हणजे काय मिळालं बघा, थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ -√3. आता मी सांगितले टॅन हे ऑड फंक्शन आहे, म्हणजे हे मायनस साईन बाहेर जातं, म्हणजे मला काय मिळते? चेक करा, कॅन आय राईट दिस एज कसं रे? देअरफोर थीटा इज इक्वल्स टू मायनस ऑफ टॅन इनवर्स ऑफ √3. बरोबर आहे का रे? जर इथं कॉस इनवर्स असतं, कॉस इनवर्स ऑफ मायनस थीटा काय असतं रे? पाय मायनस कॉस इनवर्स थीटा. सेकला काय असतं? पाय मायनस सेक इनवर्स. पण टॅनला काय असतं? फक्त इथलं मायनस साईन बाहेर येतो. बरोबर का नाही?
म्हणजे मला इथे काय मिळालं चेक करा, देअरफोर थीटा इज इक्वल टू हे माइनस साइन असं राहिलं, टॅन इनवर्स ऑफ रूट थ्री कुठला अँगल येतं का रे, येतं का रे, साइन 30 वन बाय टू, साइन 60 रूट थ्री बाय टू, रूट थ्री बाय टू आपण म्हणजे 60 डिग्री, 60 डिग्री म्हणजे किती, पाय बाय थ्री, म्हणजे माझा आन्सर किती आलं रे, मायनस पाय बाय थ्री. देअरफोर आपण काय म्हणू शकतो, फायनली फायनली काय रे, आर कॉमा थीटाचा आन्सर किती आलं रे, 2 - π/3. मी याला बॉक्स केला आणि हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे जे आपलं कार्टेशियन कोऑर्डिनेट होतं त्या कार्टेशियन कोऑर्डिनेटला फक्त पायथागोरस थिअरमचा आणि टॅनचा फॉर्म्युला वापरून मी त्याला पोलर कोऑर्डिनेट मध्ये कन्वर्ट केलं. बरोबर, आता एक शेवटचं एक्झाम्पल बघूया, त्याच्यामध्ये काय करूयात रे, पोलरला कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करूयात. कुठलं एक्झाम्पल घेतलं तुम्ही बघा, 1/2, 7π/3. बरोबर, पाय बाय थ्री म्हणजे अँगल आहे, म्हणजे हे पोलर कोऑर्डिनेट आहे, या पोलरला कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करायचे. कसं करणार आहे बघा, आन्सर हे तर एकदम सिंपल असतं. काय करायचं, कन्सिडर कन्सिडर काय रे, आर कॉमा थीटा इज इक्वल टू किती येते, 1 - π/3. बरोबर, देअरफोर आपल्याला काय करायचं, एक्स कॅल्क्युलेट करायचं. चेक करा बरं, मी काय करतो इथं नॉर्मल एक ट्रायंगल ड्रॉ करतो, इथं आहे एक्स, इथं आहे वाय, दिस इज आर, दिस इज थीटा. बरोबर, जर एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, कॅन आय से एक्स इज आर कॉस थीटा आणि वाय काय करे, चेक करा, आर साइन थीटा. बरोबर, एक्स कोऑर्डिनेट ऑलवेज रिप्रेझेंट कॉस, वाय कोऑर्डिनेट रिप्रेझेंट साइन, आर ची व्हॅल्यू दिली आहे. जर आर 1 असता तर एक्स फक्त कॉस थीटा झाला असता, युनिट सर्कलच्या कॉन्सेप्टच्या अकॉर्डिंगली. बरोबर, तर एक्स चा फॉर्म्युला काय आहे, इथं आर टाइम्स कॉस ऑफ थीटा, म्हणजे काय मिळालं चेक करा, इट इज आर म्हणजे किती रे, 1 इंटू काय आलं रे, कॉस ऑफ 7π/3. बरोबर आहे का रे, आता पाय बाय थ्री म्हणजे किती रे, 60. बरोबर ना, हा 1/2, सॉरी दिस इज 1/2. बरोबर, आता चेक करा, तुम्ही विचार करा, पाय बाय थ्री म्हणजे किती, 60 × 7 = 56. बरोबर ना, 420. काय गेलं, लय गणित टेन्शन आहे माझं, 60 × 7 = 42. 420 म्हणजे क्वाड्रंट कुठला आला रे, विचार करा बरं, 420. 360 म्हणजे एक रिव्होल्युशन झालं, 360 वरती किती, 450 असत, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आला. इमॅजिन करा ना, इथं किती आलं, 360 आलं, इथं किती आलं, 360 पुढे 90, म्हणजे इथं किती आलं, 450 आलं, 420 इथं आलं, 420 इथं आला, म्हणजे क्वाड्रंट कुठला आला, फर्स्ट क्वाड्रंट आला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह, म्हणजे जे 7π/3 आहे तेच म्हणजे पाय बाय थ्री. आता कॉस 60 किती असतो रे, कॉस 60 1/2, साईन 30 म्हणजे कॉस 60, म्हणजे हे किती मिळालं मला, 1/2 × याचा पण आन्सर किती आलं रे, 1/2. कळालं ना मला हे किती आलं, तुमचं थोडक्यात तुम्ही एक रिव्होल्युशन कम्प्लीट करून इथंपर्यंत आलाय, ओके नाही, म्हणजे 360 पुढे 420 पर्यंत गेलाय, म्हणजे किती अँगल ऍड केला रे, 60 ऍड केला ना, 360 पुढे 420 पर्यंत, म्हणजे 60 ऍड केलाय, मग 60 मी इथे लिहिलं, त्या 7 इग्नोर मारायचं थोडक्यात, एवढ्या टाइम्स फिरलोय आपण, एवढा सारखं आहे फक्त. बरोबर, म्हणजे माझी एक्स ची व्हॅल्यू किती आली रे, एक्स आला माझा 1/4. आता मला काय करायचं रे, वाय कॅल्क्युलेट करायचं, वाय ला काय करणार आहे मी, देअरफोर वाय इज व्हॉट, आर टाइम साइन थीटा, देअरफोर वाय इज इक्वल टू 1/2 × sin ऑफ किती आलं रे, ते 7π/3. आता 7π/3 म्हणजे 5/3 म्हणते. बरोबर, सो हे किती आलं, 1/2 × sin 60 √3/2, सो हे किती आलं, √3/2, म्हणजे मला वाय ची व्हॅल्यू किती मिळाली रे, √3/4, म्हणजे मला फायनली आन्सर काय मिळालं, देअरफोर फायनली फायनली एक्स कॉमा वाय इज इक्वल टू किती आलं ते, एक्स किती आला होता आपला चेक करा, एक्स आलता 1/4, किती आलं ते, 1/4 / √3/4, म्हणजे त्या पोलर कोऑर्डिनेटला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये कन्वर्ट केलं, अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. आणि अशा पद्धतीने हा चॅप्टर संपला. कळलं नक्की, शुअर, done.